आता युती गेली खड्ड्यात. म्हणलं बरं झालं लवकर कळालं की निकाल लागायच्या अगोदरच उद्धव ठाकरेंना कळालं की आता युती गेली खड्ड्यात. आणि हे खरं आहे की महाराष्ट्राची जनता येणाऱ्या काळात या युतीला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच खरं आहे. मला कळालं कि या मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यांचे सुपुत्र इथं उभे राहणार आहेत. मला माहित नाही कोकणात पैशाला कदाचित पैसा म्हणत असतील, पण आमच्या मराठवाड्यात पैशाला दाम म्हणते. आणि स्वाभाविक कि जर इथं शिवसेनेचा एक मंत्री त्याच्या अयोग्येश पुत्र आला इथं उभं करायचा प्रयत्न करत असेल तर ते कामाच्या जोरावर नाही, या मतदारसंघातल्या माहितीच्या जोरावर नाही, फक्त त्या मंत्र्यांचं जे नाव आहे. तुम्ही जरी राम म्हणत असाल तरी मी मात्र ते दामदास कदम आहे असंच म्हणेल. आमच्या मराठवाड्यात पैक्याला दाम म्हणतात. आणि त्याच्या जोरावरच आज एक मंत्री या मतदारसंघामध्ये स्वतःच्या सुपुत्राला ज्यांनी कधी इकडं जन्मापासून ते आत्ता येत असतील निवडणुकीत उभं राहायचं म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडून या भागाचा काय विकास झाला? अरे ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं आजपर्यंत अस्तित्व या सेनेचं महाराष्ट्रात जर राहिलं असेल तर या कोकणातल्या माणसाच्या प्रेमामुळे राहिलं. पण कधीतरी कोकणाने कोकणाच्या माणसाने हा विचार करावा लागेल. एवढं भरभरून शिवसेनेला प्रेम देऊन आपल्या पदरी काय पडलं? जे अनेक वर्ष या भागाचे खासदार गीते, जे केंद्रीय मंत्रिमंडळात उद्योग मंत्री आहेत, मला सांगायला आश्चर्य वाटत की 4.5 वर्ष झालं उद्योग मंत्री असून सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये साधा एक उद्योग येत नुसते उद्योग करत बसले. अरे हेच खातं आमचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेलांकडे होतं. भंडारा गोंदियाचे खासदार होते प्रफुल्लभाई. हे खातं सांभाळत असताना भेल सारखी मोठी कंपनी भंडारा गोंदियामध्ये आणली, त्या भागातल्या रोजगाराचा प्रश्न निर्माण जो झालेला होता तो संपला.